कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मालेगाव संदर्भात अपडेट समोर येत आहेत। आत्ताच आलेल्या अहवालामध्ये काही रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे मालेगाव विभागीय संपादक हरीश जी मारू कॉल लाइन वरून जोडले जात आहेत। बोला हरीश जी, काही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळते, काय सांगू शकता याबाबत? हा नमस्कार, आता आमच्या हातात मालेगावचे 113 अहवाल आलेले आहेत। ज्या लोकांनी 8 ऑगस्टला स्वॅब दिले त्या लोकांचे 113 अहवाल आले आणि त्यामध्ये 30 पॉझिटिव्ह आहेत। आपण हे 30 कोण पॉझिटिव्ह तेही बघू आणि आज सकाळी 11 वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्याची काय माहिती आहे ती पण बघू। तर सुरुवातीला हे 30 पॉझिटिव्ह, एक 50 वर्षाची महिला आहे नवकार गोशाळा जवळ मालेगाव कॅम्प, 35 वर्षाची महिला अलिओम कॉलनी कलेक्टर पट्टा, 17 वर्षाची तरुणी साने गुरुजी नगर मालेगाव कॅम्प, 12 वर्षाची तरुणी साने गुरुजी नगर मालेगाव कॅम्प, 14 वर्षाची तरुणी शिवाजी नगर मालेगाव कॅम्प, 63 वर्षाची इसम नवनाथ नगर संगमेश्वर, त्यानंतर 30 वर्षाचा इसम नवनाथ नगर संगमेश्वर, 28 वर्षाची तरुणी नवनाथ नगर संगमेश्वर, 30 वर्षाचा इसम अयोध्या नगर राम मंदिर जवळ, 42 वर्षाची महिला ज्योतीनगर संगमेश्वर, 32 वर्षाचा इसम डीके स्टॉप जवळ जिभव नगर सोयगाव, 51 वर्षाची महिला एलआयसी ऑफिसच्या पाठीमागे पाठ किनारा टिळक नगर, 24 वर्षाची तरुणी शिवभक्त नगर मोची कॉर्नर मालेगाव कॅम्प, 49 वर्षाचा इसम वॉटर सटाणा असं लिहिलंय। आता हे वाठार सटाणा असं आहे का वॉटर सटाणा ते काही कळत नाही, पण जे लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो, वॉटर सटाणा। 61 वर्षाचा इसम शिवशाही कॉलनी सटाणा नाका सोयगाव, 59 वर्षाची महिला शिवशाही कॉलनी सटाणा नाका सोयगाव, 32 वर्षाची महिला अयोध्या नगर राम मंदिर जवळ, 60 वर्षाचा इसम जाजूवाडी जवळ मालेगाव कॅम्प म्हणजे बायगाव असायला पाहिजे, 65 वर्षाचा इसम मनमाड, 20 वर्षाचा तरुण मोतीबाग नाका मालेगाव, 67 वर्षाची महिला वर्जई रोड अक्सानगर धुळे, 50 वर्षाची महिला जुना होळी चौक संगमेश्वर, 65 वर्षाचा इसम नवा होळी चौक संगमेश्वर, 60 वर्षाचा इसम कपिल ओसी बारा बंगला कॅम्प रोड, 55 वर्षाचा इसम माधव मंदिर जवळ संगमेश्वर, 62 वर्षाचा इसम विद्यानगर कॅम्प, 33 वर्षाची महिला सावतानगर संगमेश्वर, 4 वर्षाची बालिका सावतानगर संगमेश्वर, 58 वर्षाचा इसम चिंचावड, 36 वर्षाची महिला बागुल कॉलनी कलेक्टर पट्टा। याप्रमाणे हे 30 पॉझिटिव्ह जे आहेत ते मी तुम्हाला दिले। आता आपण नाशिक जिल्ह्याचे सकाळी 11 वाजेपर्यंतची पोझिशन बघू। जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 14,864 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला असून सद्यस्थितीत 4,513 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 597 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अवनंद पवार यांनी दिले। आता उपचार कोण कुठे कसं घेत आहे ते आपण बघूया। नाशिक ग्रामीणमध्ये नाशिकमध्ये 296, चांदवड 39, सिन्नर 214, दिंडोरी 69, निफाड 187, देवळा 76, नांदगाव 77, येवला 6, त्र्यंबकेश्वर 5, सुरगाणा 12, पेठ 0, कळवण 3, बागलाण 57, इगतपुरी 48, मालेगाव ग्रामीण 88, असे एकूण 1177 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे। नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 3,034 तर मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 291 तर जिल्ह्याबाहेरील 11, असे एकूण 4,513 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। आजपर्यंत जिल्ह्यात 19,974 रुग्ण आढळून आले। आता हे जर त्याच्यात आपण ऍड केले हे 30 तर ही संख्या 20,000 वरती गेलेली आहे। नाशिक जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20,000 वरती गेलेली आहे। आता रुग्ण बरे होण्याची जी टक्केवारी आहे ते आपण जिल्ह्यात जे बरे होण्याचे प्रमाण आहे ते 74.42% आहे आणि मृत्यू बघूया आपण। नाशिक ग्रामीणमध्ये 150, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 337, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 89, जिल्हा बाहेरील 21, असे एकूण 597 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे। महत्वाचं पुन्हा एकदा सांगतो, 19,974 कोरोना बाधित रुग्णांपैकी 14,864 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि आता ही संख्या वाढवल्याने आता नाशिक जिल्ह्याची कोरोना बाधितांची संख्या ही 20,000 वरती पार झालेली आहे। सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले 4,513 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत। जिल्ह्यात बरे होण्याचे जे प्रमाण आहे ते 74.42% आहे आणि जिल्ह्यात कोरोनाने मयतांची संख्या जी आहे ती 597 आहे।
वरील आकडेवारी आज सकाळी 11 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून जे प्राप्त माहितीच्या आधारे आम्ही आपल्याला सादर केलेली आहे. धन्यवाद. मी हरीश मारू, प्रबंध भूमी, महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. रुग्णांची संख्या वाढतच चालल्यामुळे आम्ही समस्त मालेगावकरांना विनंती करतो, नियम पाळा, कोरोना टाळा, हीच कळकळीची विनंती प्रबंध भूमी नाशिक न्यूजच्या वतीने आम्ही करीत आहोत. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंध भूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.